है प्रचंड, बोल मस्तकों के झुंड, बाज जंग की घड़ी की तुंग हार दो। प्रतिवर्ष घरोघर नवरात्र बसत, अनंत काळापासून ही रूढी चालत आलेली आहे। या रूढीला धरून अनादिकालापासून घरोघर नवरात्र साजरं होत आहे। नवरात्र उपास तपास करतात, आरती करतात, व्रतवैकल्य करतात आणि आपल्या संसारासाठी, आपल्या मुलाबाळांच्यासाठी, आपल्या घरादारासाठी, घरातले पतीपत्नी आपल्या संसारासाठी दुर्गामातेला तुळजामातेला काही ना काहीतरी पदरपासून मागत असतात की आमचा संसार सुखाचा व्हावा, आमचा संसार आनंदाचा होऊ दे, मुलाबाळांना भरपूर आयुष्य दे, त्यांना बुद्धी दे, त्यांना शक्ती दे, त्यांना खूप कर्तृत्वाचं नाव, एवढी आमच्यावरती तुझी अनंत काळपर्यंत कृपा असू दे असं पदरपासून मागतात। एक शिवछत्रीच्या वेळेला जिजामाता गरोदर असताना शिवनेरीवरती बसलेल्या नवरात्रात विजयराव, सिद्धरीराव, जाधवराव त्यांच्या म्हणजे सोयऱ्यांच्या घरी त्या गरोदर असताना होत्या। त्या काळात आलेल्या नवरात्रात शिवचंद्रांच्या मातोश्रीने सकाळ संध्याकाळ तुळजाभवानीची, दुर्गामातेची पूजा करून, नैवेद्य दाखवून, आरती करून, व्रतवैकल्य करून, सकाळ संध्याकाळ हळदीकुंकू आणि फूल वाहून पदरपासून काय मागितलं असेल ह्याचा विचार जर केला तर 101% तिने आपल्या मुलाबाळांच्यासाठी, आपल्या पोरासाठी, आपल्या संसारासाठी, स्वतःसाठी काही न मागता अपात मस्तक कन्याकुमारी ते काश्मीर, बांगलादेश ते बलुचिस्तान इथपर्यंत पसरलेल्या आणि खालती पाची पाचशे दक्षिण आहेत आणि उत्तर आहेत मुघलशाही यांनी संबंध देश काळवंडून टाकला होता, फार चुथळा करून टाकला होता, तर त्याच्यावरती मात करणाऱ्या कर्तृत्वाचा पोरगा मला दे, माता भगिनींची आबरू राखणारा मला पोरगा दे, हिंदूंची सिंहासनं तोडून तुकडे करणारे हे सगळे मुघल, हे दैत्य, हे सगळे शत्रू यांची सिंहासनं तोडणारा मला पोरगा दे, गायींची हत्या थांबवून गायीचं रक्षण करणारा पोरगा मला दे, हिंदूंच्या आत्मविश्वास, हिंदूंच्या धर्मभक्ती, देशभक्ती, स्वधर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती निर्माण करेल असा मला पोरगा दे असंच तिने मागितलेलं आहे। तिने मागितलेलं आहे ते यवनांच्या दाढेत अडकलेला हिंदुस्थान बाहेर काढून त्या इस्लामी अजगराचा नरड फाडून त्याच्यातून भारतमातेची मुक्तता करणारा पोरगा मला दे असंच तिने मागितलेलं आहे। नव्हे त्या सत्यवान सावित्री या प्रकरणामध्ये सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाच्या दाढेतून काढले, तसे भारतमातेचे प्राण या इस्लामी अजगराच्या नड्यात खोलखोल जात असताना ते नड फाडून संबंध देश अपादमस्तक हिंदुस्थान मुक्त करण्याची कर्तृत्व असलेला मला पोरगा दे, माझ्या उदरात वाढणारं लेकरू 9 महिने 9 दिवसानंतर जन्माला येईल ते तुझ्या पूर्ण कृपाप्रसादाचं फळ म्हणून मला मिळू दे असंच तिने मागितलेलं आहे। याचा पुरावा म्हणजे छत्रपतींचं समग्र जीवन आहे आणि ते जीवन आणि त्या जिजामातेचं आदर्श असं नवरात्रात मागणं डोळ्यासमोर धरून तिने मागितलं ते देशासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी, स्वातंत्र्यासाठी, सत्व स्वाभिमानासाठी, आपल्या पूर्वपुरांचं, आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी मागितलं। शिवचंद्रांचं आयुष्य तसंच त्यांनी जगून दाखवलं, तर ते शिवछत्रपती काय, धर्मी संभाजी महाराज काय, ह्यांनी ज्या प्रकारचं नवरात्र आपल्या आयुष्यात अनुभवलं, केलं आणि संबंध देशाचंच मुळी भाग्य उजळून टाकलं, तसं आत्ता 66 वर्षानंतर भरकटत चाललेलं हिंदुस्थानचं गणित दुरुस्त करणारं आणि देशाचा चोथा चुथडा उकिडा होत चाललेला सगळा देश कारभार दुरुस्त करणारा हिंदू समाज उत्पन्न करण्याचं आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही या नवरात्रात दुर्गामातेचं प्रत्येक गावात दुर्गामाता दौड म्हणजे राष्ट्रीय नवरात्र म्हणून आम्ही मागणं मागायला जातो। आमच्या चित्तात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि त्याबरोबर जिजाऊ साहेब आणि शहाजीराजे या चौघांचं अधिष्ठान असून त्या चौघांना आदर्श देऊन हिंदुस्थानचं नवरात्र म्हणून प्रत्येक गावात ही दुर्गामाता दौड होत असते।